सर जॉर्ज पॅजेट टॉम्सन, भौतिकशास्त्रातील 1937 सालचे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ. सर जॉर्ज पॅजेट टॉम्सन या ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञाने मुक्त इलेक्ट्रॉनच्या कणात्मक वर्तनाबरोबर त्यांना तरंगाचेही गुणधर्म असतात असे प्रत्यक्ष प्रयोगाने सिद्ध केले. प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ जे जे टॉम्सन हे जॉर्ज टॉम्सन यांचे वडील. जॉर्ज टॉम्सन यांचा जन्म इंग्लंडमधील केम्ब्रिज येथे झाला. ट्रिनिटी विद्यापीठात त्यांचे शिक्षण झाले. 1913 त्यांनी पदवी मिळवली. त्यानंतर वडिलांच्या बरोबर काही काळ संशोधन केले. पहिल्या महायुद्धाच्या वेळेस त्यांनी फ्रान्समध्ये फार्नबरो येथे वायुगतिकीचे संशोधन केले. त्यानंतर प्रसिद्ध शास्त्रज्ञ आर ए मिलिकन यांच्या हाताखाली त्यांनी संशोधन केले. त्यानंतर त्यांनी पुन्हा केम्ब्रिज येथे येऊन संशोधन सुरू केले. हे संशोधन सुरू असतानाच कार्पस ख्रिस्ती कॉलेजमध्ये 1922 त्यांनी अध्यापन केले. त्यानंतर ॲबडीर्न विद्यापीठात लंडनच्या एम्पेरियल कॉलेजमध्ये त्यांनी भौतिकीचे प्राध्यापक म्हणून काम केले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते पुन्हा फार्नबरो येथे संशोधनासाठी गेले. त्यावेळेस त्यांची ब्रिटिश अणुऊर्जा समितीच्या अध्यक्षपदावर नेमणूक झाली. 1942 हवाई खात्याचा सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यानंतर ब्रिटिश अणुऊर्जा मंडळातर्फे औष्मिक अणुकेंद्रकीय प्रक्रियेसंदर्भी संबंधी चाललेल्या संशोधनाचे ते सल्लागार होते. ॲबडीर्न येथे असतानाच धातूच्या पातळ पट्ट्यातून जाणाऱ्या इलेक्ट्रॉनचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी प्रयोग केले. त्या आधारावर इलेक्ट्रॉनचे कणात्मक व तरंगीय असे स्वरूप प्रस्थापित केले. वायूच्या विद्युत संवहनासंबंधी केलेल्या महत्त्वाच्या सैद्धांतिक आणि प्रायोगिक कार्याबद्दल त्यांना 1937 नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले असे ते महान शास्त्रज्ञ सर जॉर्ज पॅजेट टॉम्सन होत. धन्यवाद.